अपन आता व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट जो काही टॉपिक आहे त्याचं नाव आहे डिटर्मिनंट मेथड. आणि हा व्हेरी इम्पॉर्टंट का, तर प्रत्येक एक्झामला हा जो काही टॉपिक आहे तो किती मार्कासाठी विचारला आहे, 3 मार्कासाठी. म्हणून याला मी म्हटलंय व्हेरी इम्पॉर्टंट फॉर 3 मार्क्स, व्हेरी इम्पॉर्टंट फॉर 3 मार्क्स. आणि ह्याच्यावरचा क्वेश्चन असतो जसतोच, मॅथ्स 1 च्या पेपरला क्वेश्चन असतोच असतो. म्हणून इथं व्यवस्थित जरा लक्ष द्या. यालाच म्हणतो आपण डिटर्मिनंट मेथड. आता मागच्या टॉपिकमध्ये आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी काढायची ते फाइंड आउट केलं. आता नेक्स्ट टॉपिक आहे डिटर्मिनंट मेथड, और त्यालाच म्हणतो आपण क्रेमर्स रूल. त्यालाच म्हणतो आपण क्रेमर्स रूल. मग हा क्रेमर्स रूल कशा प्रकारे सॉल्व करायचा, तर त्याच्यासाठी काही स्टेप्स दिल्या आहेत. त्यामध्ये फर्स्ट स्टेप काय आहे, जे काही इक्वेशन दिलेले असतील, फॉर एक्झाम्पल इथे जर बघायला गेलो तर इथे सुद्धा क्वेश्चन तोच आहे. क्वेश्चन 2, सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रेमर्स रूल. सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन बाय द क्रेमर्स रूल. मग हे जे काही इक्वेशन्स दिले ते क्रेमर्स रूलचे आहेत, आणि हा रूल कसा सॉल्व करायचा त्यासाठी काही काय केल्यात ह्या स्टेप्स आहेत. मग जी काही फर्स्ट स्टेप्स आहे त्यातमध्ये म्हटलंय गिव्हन इक्वेशन कम्पेरिंग विथ, म्हणजे ही जी काही 2 इक्वेशन्स दिलेत 3x-4y = 10 अँड 4x+3y = 5, ही दिलेली इक्वेशन जी आहेत ती कम्पेअर करायची आहेत. कोणाबरोबर कम्पेअर करायची आहेत, तर a1x + b1y = c1. फर्स्ट इक्वेशन कम्पेअर करायचे a1x + b1y = c1, आणि सेकंड इक्वेशन कम्पेअर करायचे a2x + b2y = c2. म्हणून कम्पेरिंग विथ कोणाबरोबर कम्पेअर करायचे, a1x + b1y = c1. a1x + b1y = c1. मग ज्या वेळेस हे इक्वेशन आपण ह्या इक्वेशन बरोबर कम्पेअर करू त्यावेळेस आपल्याला व्हॅल्यू भेटणार a1 b1 आणि c1. मग जर कम्पेअर केला तर a1x म्हणजेच 3x, म्हणून a1 = 3. नेक्स्ट b1, मग इथे b1 जर बघायला गेलो तर इथे आहे 4, पण 4 च्या अगोदर साईन आहे मायनस, म्हणून कम्पेअर करताना विथ साईन कन्सिडर करायची, b1 = -4. ओके, नाव लास्ट c1 = 10. अशा प्रकारे फर्स्ट इक्वेशन जे आहे ते कम्पेअर केलं a1x + b1y = c1, आणि कम्पेअर केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यूज भेटला a1 b1 अँड c1. नाव सेकंड इक्वेशन कम्पेअरिंग विथ a2x + b2y = c2, म्हणजे हे जे काही सेकंड इक्वेशन आहे ते कम्पेअर करायचे a2x + b2y = c2. मग जर इथे आपण कम्पेअर केलं तर इथे आहे a2, तर इथे a2 ची व्हॅल्यू आहे 4, म्हणून a2 = 4. ओके, नेक्स्ट b2y, म्हणजे b2 आहे 3 अँड c2 = 5. ओके, नेक्स्ट फर्स्ट स्टेप होती गिवन इक्वेशन कम्पेअरिंग विथ a1x + b1y = c1 अँड a2x + b2y = c2, म्हणजे ही जी काही इक्वेशन दिसते त्यांना कम्पेअर करायचा a1x + b1y = c1, a2x + b2y = c2, आणि कम्पेअर केल्यानंतर a1, a2, b1, b2 आणि c1, c2 च्या काय भेटतील आपल्याला व्हॅल्यूज. आणि तीच तुमची आहे सेकंड स्टेप, फाइंड a1 a2 b1 b2 अँड c1 c2. नाउ आता थर्ड स्टेप जी आहे ती आहे डी. डी इज इक्वल्स टू मॉड किंवा डिटर्मिनंट a1 a2 b1 b2. देअरफोर डी इज इक्वल्स टू a1 a2 b1 b2. मग आता ज्या काही a1 a2 b1 b2 च्या व्हॅल्यूज आहेत त्या इथे पुट करा. a1 is 3, a2 is 4, b1 is -4 and b2 is 3. आता हा डिटर्मिनंट काय करायचे आपल्याला सॉल्व. मग सॉल्व करताना क्रॉस मल्टीप्लाय, म्हणजेच 3 × 3 आणि मध्ये साईन नेहमी द्यायची मायनस, अगेन क्रॉस मल्टीप्लाय 4 × -4.
थ्री थ्री जा नाइन माइनस फोर इंटू माइनस फोर इज माइनस सिक्सटीन. दिस माइनस एंड दिस माइनस बिकम प्लस. नाइन प्लस सिक्सटीन इज इक्वल्स टू ट्वेंटी फाइव. देयर फोर डी इज इक्वल्स टू ट्वेंटी. आता डी आहे ए वन ए टू बी वन बी टू ह्या व्हॅल्यूज पुट केल्या आणि डी ची व्हॅल्यू काढली. आता डी झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे डी एक्स. डी एक्स आहे सी वन सी टू बी वन बी टू. सी वन सी टू बी वन बी टू. मग इथे सी वन आहे टेन आणि सी टू आहे फाईव्ह. टेन फाईव्ह व्हॅल्यू पुट केल्या. बी वन बी टू. बी वन इज मायनस फोर. बी टू इज थ्री. मग पुन्हा एकदा सॉल्व करताना क्रॉस मल्टीप्लाय. टेन इंटू थ्री आणि मध्ये साईन नेहमी ठेवायची मायनस. अगेन क्रॉस मल्टीप्लाय फाईव्ह इंटू मायनस. ओके टेन इंटू थ्री इज थर्टी. मायनस फोर फाईव्ह इंटू मायनस फोर इज आन्सर इज मायनस ट्वेंटी. थर्टी मायनस मायनस दिस मायनस and this minus become plus. अच्छा ठेवा. minus minus become plus. this is your 20. answer is 50. so dx is equals to 50. जसा डी एक्स इज इक्वल्स टू सी वन सी टू बी वन बी टू तसंच डी वाय इज इक्वल्स टू ए वन ए टू सी वन सी टू. ए वन ए टू. ए वन इज थ्री आणि ए टू इज फोर. थ्री फोर सी वन टेन अँड फाईव्ह. अगेन सॉल्व करताना क्रॉस मल्टीप्लाय फाईव्ह इंटू थ्री इज फाईव्ह इंटू थ्री मध्ये साईन नेहमी मायनस. फोर इंटू टेन फिफ्टीन मायनस फोर्टी. फिफ्टीन मायनस सॉरी फिफ्टीन मायनस फोर्टीन इज मायनस ऑफ ट्वेंटी फाईव्ह. ओके बिकॉज इथे जर बघायला गेलो तर इथे मायनस फोर्टीन आहे म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस ट्वेंटी फाईव्ह. आणि फायनली एक्स इज इक्वल्स टू डी एक्स अपॉन डी अँड वाय इज इक्वल्स टू डी वाय अपॉन डी. Therefore, x is equal to dx. dx is 50 and d is 25 is equals to 2 and y is equals to dy. dy is minus 25 and d is 25. म्हणजे आंसर आला मायनस वन. म्हणजे अशा प्रकारे आपण जो काही व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे क्रेमर्स रूल तो ह्या पद्धतीने आणि इझिली सॉल्व करू शकतो. मग लक्षात कसा ठेवायचा. फर्स्ट कम्पेअर. मग कम्पेअर केल्यानंतर ए वन ए टू बी वन बी टू आणि सी वन सी टू. त्यानंतर डी ए वन ए टू बी वन बी टू आलेल्या व्हॅल्यू पुट करायच्या आणि आन्सर काढायचं. नेक्स्ट डी एक्स सी वन सी टू बी वन बी टू व्हॅल्यूज पुट करायच्या. अगेन व्हॅल्यू काढायची and dx is equals to this. Again, dy, a1, a2, c1, c2, value thevla, answer kaadla, and finally, x is equals to dx upon d, y is equals to dy upon d, x is equals to 50 upon 25 is 2, and y is equals to minus 25 upon 25 is minus 1. Asha prakare, jo kai very important question ahe, to 3 markacha, to apan solve karu, shakto, easily. Fakt tumhala lakshat kya thevayche? स्टेप बाय स्टेप सॉल्व करत जायचं आहे आणि आन्सर काढायचं आहे.